जरांगे पाटील यांचा मुंबईमध्ये दौरा होणार आहे आणि या संदर्भातली बैठक सुद्धा मुंबईमध्येच होते आपल्यासोबत उदय सामंत साहेब आपण त्यांच्याशी बोलणार आहोत जी सभा त्यांनी आंतरवाली सराटी इथे घेतली होती भव्य दिव्य अशी सभा झाली म्हणतात आता मुंबईमध्ये सुद्धा ते येणार आहे भगव वादळ घोंगावत आहे मुंबईच्या वेशीवरती असं म्हणावं का आणि मराठा आरक्षण सरकार देणार आहे असं म्हणत आहे मग नेमकं कसं देणार असा प्रश्नसुद्धा विचारला जातो मला असं वाटतं की मराठा आरक्षण हे शिंदे सरकारच देऊ शकतं कारण ज्या पद्धतीनं आ, ते न्यायालयामध्ये टिकलं पाहिजे अशा पद्धतीनं पावलं एकनाथ शिंदेसाहेबांनी उचललेली आहे देवेंद्रजींनी आणि अजितदादांनी उचललेली आहेत जारांगे पाटलांची जी मागणी आहे त्याच्याबद्दल कोणाचं दुंगत असण्याचं काही कारण नाही परंतु जे आरक्षण द्यायचं आहे ते टिकलं पाहिजे आणि टिकलेलं आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे ते आम्ही देऊन दाखवू नक्कीच पण ज्या पद्धतीनं आरोप प्रत्यारोप होतात आता ओबीसीचे जे नेते आहेत ते सुद्धा दावा करतात की आम्हीसुद्धा जरांगे पाटील यांनी जी सभा घेतली त्यापेक्षा मोठी सभा हिंगोलीमध्ये घेऊ मग नेमकं आरक्षण सरकार कसं देणार आहे असा प्रश्नसुद्धा विचारला जातो आहे यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ओबीसीच्या बाबत जी भूमिका पहिल्यापासून सगळ्यांची आहे तीच आहे की त्याच्यामध्ये जो ओबीसीना न्याय मिळालेला आहे त्याच्यातलं कुठचंही कमी केलं जाणार नाही आणि मराठा आरक्षण हे दिलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे पण ते देत असताना न्यायालयात ते टिकलं पाहिजे न्यायालयामधनं त्याला कुठेही ते बाधित होता कामा नये ही भूमिका सरकारची असल्यामुळं समिती नेमण्यात आलेली आहे आणि योग्य वेळी निर्णय होईल बरं मबिया सरकार असताना युती तोडायला निघाले होते भाजपसोबतच अशी आता जी बातमी येते त्याबद्दल ते तुम्ही नेमकं काय का म्हणाल कारण संजय राऊत हे हे देखील त्यावर टीका करताना पाहायला मिळत आहेत काय सांगाल याबद्दल याबद्दल मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी ही माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये असू शकतं कारण तशी चर्चा ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री दिल्लीला जाऊन आले त्यावेळी मंत्रिमंडळाच्या मंत्री, मंत्री सहकार्यांमध्ये देखील कुजबूज असायची पण ते जर खरं असेल तर ते योग्य नाही कारण इकडे आपण बी जे पीबरोबर जायच्या गोष्टी करायच्या बी जे पीच्या पंतप्रधानांकडनं जाऊन महाराष्ट्राचा विकास करतो आहे असं दाखवायचं आणि टी चेंबरमध्ये जाऊन भाजपाबरोबर सरकार करण्याच्या दृष्टीनं जर चर्चा होत असेल तर याला काय म्हणावं नक्की आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलेलं जे आहे ते त्यांच्याकडे पुरावे असतील अमोल मिटकरी पण टीका करतात शरद पवार यांच्यावरती ज्या पद्धतीची टीका अमोल मिटकरी करतात त्याला काय म्हणाल तर मी अमोल मिटकरींची टीका बघितलेली नाही तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे चंद्रकांत पाटील यांनी जे विधान केलं त्याबद्दल तुम्हाला वाटतं की खरंच मोदी जे आहेत ते आता विश्वगुरू होत चाललेले आहेत आणि युनोच्या देखील पुढे जाऊन ते काहीतरी काम करतील कारण त्यांनी त्या पद्धतीचं स्टेटमेंट दिलेलं आहे ज्याची चर्चा होते नाही मला असं वाटतं की अशी अपेक्षा बाळगायला काहीच हरकत नाही कारण ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी देशामध्ये दे काम करत आहेत अनेक वेळा आमच्या मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे की जी ट्वेंटी असेल कालची ऑलिम्पिकची चाळीस वर्षानंतर होणारी कार्यकारिणीची बैठक असेल किंवा तीनशे सत्तर कलम असेल इकडे राम मंदिराचा असेल आणि मला असं वाटतं की या सगळ्या याच्यामध्ये नक्कीच नरेंद्र मोदीजींना देशामध्ये पॉप्युलर लिडर म्हणून बघितलं जातं आणि चंद्रकांत दादाने जी अपेक्षा केलेली आहे ती काय मला असं वाटतं की वावगी असं मला वाटत नाही ठाकरे गटाची नवी कार्यकारिणी जाहीर झालेली आहे बऱ्याच चर्चा झडत आहेत ज्यांची नावं या कार्यकारिणीमध्ये नाही आहे नेता म्हणून नाही आहे काही मोठा गोप्यस्फोट होईल असं तुम्हाला वाटतं संपर्कात आहे नेते तुमच्या देखील नेते अनेक संपर्कामध्ये आहेत पण ते टप्प्याटप्प्यानं साहेबांबरोबर येतील याच्यामध्ये एक मला गंमत वाटते की आम्ही ज्यावेळी उठाव केला शिंदेसाहेबांबरोबर आलो त्याच्यानंतर जे काही ट्विटरच्या माध्यमातून अनेक महिला भगिनी आमच्या टीका करत होत्या अनेक महिला भगिनींनी ॲग्रेसिव्हपणानं आमच्यावर टीका करण्याचा प्रयत्न केला अनेक वेळी त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला वेळप्रसंगी मार देखील खाल्ला अशा सर्वसामान्य लोकांना बाजूला ठेवण्याचं काम या कार्यकारणीमध्ये झालेली आहे आणि म्हणून आज ना उदा तिथं उद्रेक होणं हे क्रमप्राप्त आहे विनायक राऊत म्हणतात की लोकसभेपूर्वी भूकंप होईल शिंदे गटामध्ये त्यांचे जे दावे आहेत त्यांच्यामध्ये किती तुम्हाला तथ्य वाटतं भूकंप होईल नाही कार्यकारणीनं भूकंप झालेलाच आहे मला असं वाटतं की या भूकंपानंतर अनेक लोक शिंदेसाहेबांकडे येणार आहेत पण संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करतायत आज भेसळयुक्त भेळ सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी उपमा दिलेली आहे ज्या टीका टिप्पणी संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटावर करत आहेत मुख्यमंत्र्यांवर करत आहेत त्याला तुम्ही उत्तर भेसळयुक्त भेळ हे डुक्कर म्हणण्यापेक्षा सॉफ्ट आहे ना ज्या माणसाने डुक्कर आम्हाला म्हटलेलं आहे त्याच्याकडनं ही भाषा म्हणजे फारच लहान भाषा आहे आणि ती आता महाराष्ट्राला कळते आम्हाला मिलावट राम म्हणतात पण तुमचीच भेस झालेली आहे आणि मिलावट भेळ आहे असं सुद्धा ते म्हणतात त्यांनी एवढ्यासाठीच म्हटलं की शिंदेसाहेब असं म्हणाले की आता मोदींचं सरकार येणार आहे त्याच्यावर ते असं म्हणाले की एकनाथ शिंदेसाहेब मोदीमय झालेले आहेत सडलेली भेळपुरी म्हणाली दादा देखील मोदीमय झालेत असं ते म्हणाले त्याच्यावर मी असं म्हणतो की ते दोघंच मोदीमय झालेले नाहीत तर या खासदारकीच्या निवडणुकीनंतर पूर्ण भाजप आणि अलायन्स सरकार त्या ठिकाणी येणार आहे अख्खा देश मोदीमय होणार आहे आणि नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होणार आहे आणि भेसळयुक्त जर म्हटलं तर शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब असं म्हणत होते की काँग्रेसबरोबर जायचं नाही काँग्रेसबरोबरच जा गेलं जर गेलं तर दुकान बंद होईल मग कोण काँग्रेसबरोबर गेलं म्हणजे कोणाची मिसळ भेसळ झालेली आहे काल समाजवादीवर काही लोक गेली कोणाची मिसळ बेसळ झालेली आहे आता फक्त आम्ही वाट बघतो एम आय एम बरोबर जायची ती देखील आमची इच्छा पूर्ण होईल नाही पण यामध्ये विषय असा आहे की संजय राऊत ज्या पद्धतीनं दावे आणि प्रतिदावे करतायत ते म्हणतात की शिंदे सगळ्यात जास्त मोदींचं नाव माळा जपत राहतात मोदी मोदी करत राहतात इतकं तर भाजपही करत नाही वावगं काय मी आपल्या माध्यमातून त्यांचं एक भाषण दाखवेन की त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं होतं की या देशाला नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही आणि नरेंद्र मोदींच्या समोर किती मोठमोठे काँग्रेसवाले जरी आले तरी ते मातीमोल होतील असं त्यांचं भाषण आहे आज एकनाथ शिंदे हे म्हणतात त्याच्यामध्ये काय मोठं बरं पुन्हा एकदा मराठा आरक्षणाबद्दल तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे आठ दिवस केवळ राहिलेले आहेत मराठा आरक्षणाला घेऊन सरकार कुठेतरी बॅकफुटवर जात आहे असं काही सूर आहे का मला, मला आणि सर, मला असं वाटत नाही या बाबतीत मुख्यमंत्री मोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी निर्णय घेते पण मराठा समाज ज्या पद्धतीनं आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतोय आता आपण पाहिलं ऍडव्होकेट गुणरत्न सदावरते यांना देखील धमकीचे कॉल्स वगैरे येत आहेत ते देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मला माहिती नाहीत मुद्दा असा आहे की मराठा आरक्षण देण्याला सरकार हे कटिबद्ध आहे आणि टिकणारं आरक्षण आम्ही नक्की देऊ धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपण पाहतोय या ठिकाणी उदय सामंत यांनी आपली भूमिका मांडली आहे टिकणारं आरक्षण देऊ असं ते म्हणतात नेमकं आता आठ दिवसानंतर मराठा आरक्षणाबद्दल सरकारची भूमिका काय असणार आहे पाहणं महत्वाचं ठरेल कॅमेरा पर्सन गणेश रुपाळेसाहे गिरीश गायकवाड टी व्ही मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं